मित्रांनो नमस्कार, मी गणेश वानरे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतीतील सर्वात फायदेशीर व्यवसाय कल्पना काय आहेत, कुठल्या आहेत या विषयावरती चर्चा आपण करणार आहोत। या प्रकारच्या कृषी व्यवसायाशी संबंधित 20 प्रकारच्या बिझनेस आयडियाज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चला तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा। नंबर एक, कृषी फार्म। वाजवी पैशाची गुंतवणूक करून एखादी शेती सुरू करता येते। आपण स्थानिक मागणीनुसार वस्तू तयार करू आणि त्या स्थानिक पातळीवर विकू शकता। दूरच्या भागासाठी आपण वितरण चॅनलद्वारे देखील उत्पन्नाची पूर्तता करू शकता। नंबर दोन, गांडूळ खते सेंद्रिय खत उत्पादन। यासाठी फारच कमी गुंतवणुकीची आवश्यकता आहे आणि म्हणूनच शेती व्यवसायासाठी तो फायद्याचा ठरला जाऊ शकतो। उत्पादन प्रक्रियेच्या योग्य माहितीद्वारे आपण केवळ हा व्यवसाय सुरू शकता। गांडूळ कंपोस्टमध्ये पाण्यात विरघळणारे पोषक घटक असतात आणि हे फार चांगले पोषक समृद्ध सेंद्रिय खत आणि माती कंडिशनर आहे। शेती आणि लहान प्रमाणात टिकाऊ सेंद्रिय शेतीसारखे असे विविध उपयोग आहेत। विशेष म्हणजे सांडपाणी गाळ उपचारासाठी गांडूळ खते देखील लावता येते। नंबर तीन, तीन प्रकारचा व्यवसाय आहे मित्रांनो, वाळलेल्या फुलांचा व्यवसाय। आपल्याला माहिती आहे की फुले सर्वात फायदेशीर वनस्पतीपैकी एक आहे, जी कोणत्याही विशिष्ट पिकांचे सर्वार्थिक उत्पन्न मिळवून देते। नंबर तीन, खत वितरण व्यवसाय। खत होत आहे, कोणतीही व्यक्ती लहान, मध्यम आणि मोठ्या प्रमाणात खत वितरण व्यवसाय सुरू करू शकते। जरी लहान वितरण जिल्ह्यात आणि राज्यात मोठ्या वितरणामध्ये किंवा कधीकधी एकापेक्षा जास्त राज्यात कार्यरत असतात, खतांचे वितरण हा चालू असलेला व्यवसाय आहे आणि तो विरघळण्याची चिन्हे दिसत नाहीत। मध्यम भांडवलाच्या गुंतवणुकीने एखादा हा व्यवसाय सुरू करू शकतो, हे मात्र खरेच आहे। पाच नंबरचा व्यवसाय मित्रांनो, सेंद्रिय फार्म ग्रीन हाऊस। या व्यवसायाच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने उत्पादित शेती उत्पन्नाच्या वाढती मागणीमुळे या कृषी व्यवसायाची वाढ झाली आहे। रसायने आणि खतांनी बनलेल्या पदार्थांमध्ये आरोग्यास अनेक धोके असल्याने लोक सेंद्रिय अन्न वाढवत आहेत। मित्रांनो, नंतरचा जो बिझनेस आहे पोल्ट्री फार्मिंग। सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीत कुक्कुटपालनाचा विकास हा सर्वात वेगवान व सर्वात फायदेशीर शेती व्यवसाय आहे। त्यात भर म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय ही एक चांगली कल्पना आहे ज्यांना भारतात यशस्वी शेती व्यवसाय करायचा आहे। हे तीन दशकांपासून परस्परातील शेतीच्या स्थितीपासून व्यावसायिक उद्योगात रूपांतरित झाले आहे। हे कृषी आणि शेती व्यवसायातील वेगळे विकसित होणारे क्षेत्र मानले जाते। नंतरचा जो काही व्यवसाय आहे तो म्हणजे मशरूम शेती व्यवसाय। हा व्यवसाय करून आपण काही आठवड्यातच चांगला नफा मिळवू शकता। यासाठी कमी स्टार्टअप भांडवल गुंतवणूक आवश्यक आहे। जरी मशरूम वाढी संबंधित थोडीशी माहिती असूनही हा मशरूम शेतीचा व्यवसाय केला जाऊ शकतो। नंतरचा बिझनेस आहे मित्रांनो, हायड्रोपोनिक्स रिटेल स्टोअर। हे एक नवीन वृक्षारोपण तंत्रज्ञान आहे, ज्यात व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठी मातीमुक्त वृक्षारोपण आवश्यक आहे। हायड्रोपोनिक्स स्टोअर्स हायड्रोपोनिक्स माळीला आवश्यक असणारी विशेष उपकरणे आणि पुरवठा विकतात। हायड्रोपोनिक्स रिटेल स्टोअर सुरू करण्यासाठी नियोजनाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, नंतरचा बिझनेस आहे गोगलगाईची शेती। विशेष करून मानवी वापरासाठी जमीन गोगलगाई वाढवण्याची ही एक प्रक्रिया आहे। त्यात मानवी शरीरात आवश्यक प्रमाणात प्रोटीन, लोह, कमी चरबी आणि सर्व अमिनो ॲसिड्स असतात। शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचे विशिष्ट ज्ञान असले पाहिजे।
नंतरचा बिझनेस आहे सूर्यफूल शेती। या व्यवसायाच्या माध्यमातून सूर्यफूल लागवड सुरू करण्यासाठी जमीन ही प्राथमिक गरज आहे। तेलबियांसाठी उगवत्या सूर्यफुलासाठी अल्प गुंतवणुकीची आवश्यकता आहे, याला कमर्शियल कॅश क्रॉप असेही म्हणतात। सूर्यफूल तेलबिया उत्पादनात एक अत्याधिक फायदेशीर पीक आहे आणि वाढण्यास अगदी कमी कालावधी 80 ते 115 दिवस लागतात। हे पावसाळ्याच्या परिस्थितीत वाढण्यास देखील योग्य आहे आणि विविध शेती हवामान आणि माती परीक्षणामध्ये काम करण्याची क्षमता देखील यामध्ये आहे। नंतरचा व्यवसाय मित्रांनो मधमाशी पालन व्यवसाय। मधमाशांच्या जवळ देखरेखीखाली दररोज देखरेखीची मागणी केली जाते। मध आणि मेणासारखी इतर उत्पादने विक्रीसाठी मधमाशा पाळण्याचा व्यवसाय केला जातो। विसरू नका, जागतिक स्तरावर मधाची मागणी वाढत आहे। या व्यवसायाची निवड करणे फायदेशीर अद्याम आहे, ज्यासाठी अल्प गुंतवणुकीची आवश्यकता आहे। नंतरचा व्यवसाय आहे मित्रांनो मासे पालन। अन्न उत्पादन करण्याच्या उद्देशाने मत्स्यपालनाद्वारे टाक्या व तलावामध्ये माशाचे व्यवसाय पालन केले जाते। कमर्शियल फिश फार्मिंगने यापूर्वीच जगभरात फायदेशीर व्यवसाय म्हणून स्थापित केले आहे। हा व्यवसाय वर्षाच्या कोणत्याही वेळी केला जाऊ शकतो, यासाठी आधुनिक तंत्र आणि मध्यम भांडवलाची गुंतवणूक आवश्यक आहे। विशेष म्हणजे ते टाकीमध्ये मासे विक्री किंवा विक्रीसाठी तयार होईपर्यंत आपण सहजपणे वाढू शकता आणि त्यांना वन्य माशाच्या विस्तृत वापराची आवश्यकता नाही। व्यावसायिक मत्स्यपालनामुळे नैसर्गिक परिसंस्था जपण्यामध्येही मदत होते। नंतरचा व्यवसाय मित्रांनो फळे आणि भाजीपाला निर्यात। स्थानिक शेतकऱ्यांना गोळा करून फळांची आणि भाजीपाला व्यवसायाची निर्यात सुरू होऊ शकते। हे टेलिफोनिक संभाषण, इंटरनेट कनेक्शनसह संगणक यासारख्या सुलभ संप्रेषणाद्वारे केले जाऊ शकते। नंतरचा व्यवसाय आहे फुलवाला। यासाठी किरकोळ जागा आणि फ्लोरवुड उत्पादकांशी कनेक्शन आवश्यक आहे। ही सर्वात फायदेशीर रिटेल शेती व्यवसाय कल्पनापैकी एक आहे, जी ग्राहकांना फुलझाड्यांच्या दाराजवळ पोहोचवून देखील ऑनलाईन करता येते। नंतरचा व्यवसाय मित्रांनो फ्रोझन चिकन उत्पादन। या उत्पादनाची मागणी जागतिक स्तरावर वाढत आहे। मेट्रो किंवा उपनगरी शहरात राहून कोणी फ्रोझन चिकन उत्पादनाचा व्यवसाय सुरू करू शकतो, आपण कधीही करण्याचा विचार करू शकता असा एक उत्तम व्यवसाय अन्न व्यवसाय आहे। त्यात मोठी उलाढाल आहे, कारण लोक नेहमीच त्याची परिस्थिती काय आहे हे विचारतात। नंतरचा व्यवसाय मित्रांनो बॉटनिकल कीटकनाशक उत्पादन। बॉटनिकल कीटकनाशक नैसर्गिकरित्या कीटकनाशक गुणधर्म असलेल्या वनस्पतीपासून काढलेली नसतात। सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत आवश्यक व अनिवार्य आहे। या उत्पादनाची मागणी जास्त असल्याने हे शेती व्यावसायिक सर्वात फायदेशीर कल्पनांपैकी एक मानले जाते। ब्रूम उत्पादन नंतरचा व्यवसाय। झाडू सफाईच्या उद्देशाने शतकानुशतके वापरली जात असल्याने ही एक चांगली आणि फायदेशीर व्यवसाय कल्पना आहे। हा एक सोपा व्यवसाय आहे आणि मध्यम भांडवलाच्या गुंतवणुकीने ते करता येते। झाडू दोन प्रकारात विभागली जाऊ शकते। प्रथम नैसर्गिक सामग्रीसह बनलेले झाडू आणि दुसरे प्लास्टिक झाडू। नंतरचा व्यवसाय कृषी व्यवसाय मित्रांनो बास्केट विणकाम। एखाद्यास विचारशील नियोजन आणि डिझाईनसाठी एक तेजस्वी विचारसरणीचे उच्चस्तरीय सर्जनशील आवश्यकता असते। हे केवळ मध्यम भांडवलाच्या गुंतवणुकीच्या घरापासून केले जाऊ शकते। ट्रेड शो
किंवा पिसू मार्केटमध्ये एखादा बूथ भाड्याने देऊन आपण ऑनलाईन आणि वैयक्तिकरित्या बास्केट विकू शकता। हे विक्री वाढवणे आणि अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवते नंतरचा व्यवसाय आहे आटा गिरणी। या व्यवसायात आपल्या स्वतःच्या ब्रँड उत्पादनाची स्थापना करणे फायदेशीर आहे। फ्लोर मिलिंग व्यवसायाचे दोन प्रकार केले जाऊ शकतात, लहान प्रमाणात पीठ गिरणी आणि मोठ्या प्रमाणात पीठ गिरणी। छोट्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात निवड केलेले आपल्या विशिष्ट अटी पूर्णपणे विचारात घेतल्या पाहिजेत। नंतरचा व्यवसाय मित्रांनो शेवटचा कुल्हार चहा दुधाचा व्यवसाय। आपण हा व्यवसाय केवळ 5,000 रुपयांनी सुरू करू शकता आणि मासिक 50,000 रुपये कमवू शकता। आपण देशातील प्रमुख रेल्वे स्थानके, रेल्वे डेपो, विमानतळ, बस डेपो आणि मॉल्समध्ये कुल्हार चहा विक्रीस प्रारंभ करू शकता। शहरामध्ये कुल्हार चहाची किंमत 15 ते 20 रुपयांपर्यंत असते। कुल्हार चहा व्यवसायात आपण एका दिवसात सुमारे 1,000 रुपये वाचवू शकता, कमवू शकता। मित्रांनो आत्तारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 20 कृषी व्यवसाय कल्पना याची माहिती घेतली आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।